शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजची तारीख आहे 8 नोव्हेंबर 2019 आणि आता वाटले सकाळचे 8:24. आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आज दिवसभरातील संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हावाईज सविस्तर हवामान अंदाज आणि बुलबुल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणता परिणाम होणार आहे ते चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. सकाळच्या प्रहरात महाराष्ट्रात पाहायचं झालं तर मुंबईत तुरळक ते मध्यम शावर, नाशिकमध्ये तुरळक ते मध्यम शावर आणि पालघर वलसाड या ठिकाणी आपल्याला तुरळक ते मध्यम शावर पाहायला मिळणार आहे. बाकी सर्व महाराष्ट्रातील फक्त आपल्याला सांगलीत ढगांची दाटी झालेली पाहायला मिळणार आहे. बाकी सर्व महाराष्ट्रात आपल्याला कोरडं निरभ्र आकाश आज सकाळी पाहायला मिळणार आहे. जसजशी दुपार होईल तसतसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. नाशिकमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, पालघरमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वलसाडमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारनंतर आहे. इकडे नागपूर साईडला पाहायचं झालं तर नागपूरमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. बाकी सर्व महाराष्ट्रात आपल्याला ढगांची दाटी थोड्या प्रमाणात पाहायला मिळेल आणि कोरडं वातावरण दुपारनंतर महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. जसजशी मध्यरात्री किंवा संध्याकाळ होईल तसतसे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरडं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला फक्त नांदेड, अकोला, जळगाव, नाशिक, सांगली या 2-3 जिल्ह्यातच फक्त ढग आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, महाचक्रीवादळ आज या ठिकाणी आपल्याला शमताना दिसणार आहे. पण जे बुलबुल चक्रीवादळ आहे ते भारताच्या उजव्या हाताना आपल्याला सक्रिय होताना या ठिकाणी दिसणार आहे. तर त्या चक्रीवादळाचा सध्या तरी महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.